सेवेत कायम करा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी महासंघानं बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं असून यात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्धचा निर्णय शासनानं रद्द करावा, कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावं, नियमित सेवेमध्ये समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन लागू करावा यासह अन्य मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरू केलंय. यावेळी ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शाहजहान शेख यांनी कामबंद आंदोलन करण्यामागील मूळ उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण राज्यामध्ये आज कंत्राटी आरोग्य विभागातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. शासनाने यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिनांक 9 फेब्रुवारी 2018 रोजी कायम करू नये असा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, तो स्थगित करावा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन हा याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेमध्ये समायोजन करावे. अशा प्रकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गंभीर प्रमाणाच्या मागण्या असताना शासनाने जुन्याच पुनर्नियुक्तीच्या जीआरमध्ये त्या परिपत्रकामध्ये बदल करून 11 महिन्याऐवजी 6 महिन्याची पुनर्नियुक्ती देण्याबाबत. अलीकडे अधिकाऱ्यांकडून कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांची हेळसांड सुरू असून 11 महिन्यानंतर नव्यानं नियुक्ती देताना पिळवणूक सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात योगेश डोरले, नागेश चौधरी, प्रदीप नामदे, ललिता भुसारे, वंदना शिंदे, सिद्धेश्वर कट्टीमनी, वैशाली थोरात, SP बंडगर, सुधीर वस्के, विकास बनसोडे यांच्यासह आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.